नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रोज कॉम्प्युटर ऑपरेट करत असताना येणारे प्रॉब्लेम्स आणि त्यावर उपाय या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. प्रथमतः कॉम्प्युटरला इंटरनेट कनेक्ट केल्यानंतर येणार प्रॉब्लेम म्हणजे मोबाईलचा डाटा संपणे. मित्रांनो, कॉम्प्युटरला इंटरनेट कनेक्ट केल्यानंतर मोबाईलचा डाटा लवकर संपतो, हा प्रॉब्लेम येतो विंडोज अपडेटने. या विंडोज अपडेटची आवश्यकता नसते. विंडोज अपडेट बंद करण्यासाठी स्टार्ट बार मध्ये टाइप करा लोकल ग्रुप पॉलिसी. एडिट ग्रुप पॉलिसी यावर जाऊन क्लिक करा. लोकल ग्रुप पॉलिसी मध्ये आल्यानंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह टेम्पलेट्स वर क्लिक करा. त्यामध्ये विंडोज कॉम्पोनेंट मध्ये जा. विंडोज कॉम्पोनेंट मध्ये गेल्यानंतर विंडोज अपडेट ओपन करा. इथे कॉन्फिगर ऑटोमॅटिकली अपडेट्स यावर डबल क्लिक करा. इथे विंडोज अपडेट इनेबल असतं, इथं डिसेबल करा. डिसेबल केल्यानंतर इथं अप्लाय वर क्लिक करा. ओके करा. त्यानंतर परत विंडोज स्टार्ट बार मध्ये टाइप करा सर्व्हिसेस. सर्व्हिस वर जाऊन क्लिक करा. इथे खाली विंडोज अपडेट ओपन करा. विंडोज अपडेट यावर डबल क्लिक करा. इथे मेन्यूल असते, इथे डिसेबल करा आणि स्टॉप वर क्लिक करा. अप्लाय करा. ओके क्लोज. ठीक आहे, तुमचं विंडोज अपडेट बंद झालेलं आहे. कॉम्प्युटरला इंटरनेट कनेक्ट केल्यानंतर तुमचा मोबाईलचा डाटा संपणार नाही. तुम्ही जेवढा कॉम्प्युटर इंटरनेट यूज कराल तेवढाच तो डाटा संपेल. यानंतर येणारा प्रॉब्लेम म्हणजे एखाद्या ॲप्लिकेशन हँग होणे किंवा वर्किंग न करणे. यासाठी आपल्याला कॉम्प्युटर रिस्टार्ट करावं लागतं, त्यामुळे बाकीचे जे चालू असलेले ॲप्लिकेशन पण बंद पडतात. त्यासाठी इथे विंडोज स्टार्ट बार मध्ये या. विंडोजच्या टास्क बार मध्ये टाइप करा टास्क मॅनेजर. टास्क मॅनेजर वर क्लिक करा. तुमचा जो प्रोग्राम हँग झाला आहे किंवा वर्किंग करत नाही त्यावर तर राईट क्लिक करा. समजा माझा मायक्रोसॉफ्ट वर्ड हँग झालेला आहे, याच्यावर राईट क्लिक करा. एंड टास्क करा. हँग झालेलं किंवा वर्किंग न करणारं ऍप्लिकेशन तुमचं आता पुन्हा एकदा चालू होऊन जाईल. दुसरा येणारा प्रॉब्लेम म्हणजे पीडीएफ फाईलमध्ये इकडे डॉक्युमेंट व्हेरीफाय नाही आणि इकडे प्रश्न चिन्ह जे आहे इथे डॉक्युमेंट व्हेरीफाय यायला पाहिजे ते येत नाही. त्यासाठी व्हेरीफाय अनलॉक यावर राईट क्लिक करा. व्हेरीफाय सिग्नेचरवर क्लिक करा. सिग्नेचर प्रॉपर्टीजवर क्लिक करा. इथे सिग्नेचरमध्ये जा. शो सर्टिफिकेटवर क्लिक करा. ट्रस्टमध्ये जा. ॲडमध्ये जा. ओके म्हणा. सर्व ऑप्शन वर क्लिक करून घ्या. ओके करा. ओके करा. व्हॅलिडेटेड सिग्नेचर करा. क्लोज करा. ठीक आहे, तुमच्या डॉक्युमेंटवर व्हेरीफाय सिग्नेचर आलेला आहे. सिग्नेचर व्हॅलिडेटेड.